प्रेज द लॉर्ड, हॅपी लाईफ विथ रितूमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल. आणि प्रभू येशू ख्रिस्त चरणी हीच प्रार्थना की देव सगळ्यांना आरोग्य देऊ, आनंदी ठेवो, सुखी समाधानी ठेवो आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की नाश्त्याचं रुटीन कसं होतं. तर आता नाश्ता झालेला आहे, आता स्वयंपाकाला सुरुवात करते. तर मेडिकलला जाण्यापूर्वी सगळी कामं झटके पट जिथल्या तिथे मी कशी करून जाते हे दाखवण्याचा प्रयत्न असतो. तर नाश्त्यासाठी बघितलं डबल डबलच झालेलं सगळं, पोहे बनवलेले, डोसा बनवलेला, चहा आणि बाकी असतंच नेहमीचं, तर ते काय ठरलेलं आहे. तर आता मी डाळ आणि मसूर आणि भाताचा कुकर लावला होता. तर मसूर तरी शिजलेला आहे छान. तर ज्या कढईमध्ये पोहे करून घेतले होते कढई चांगलीच होती. तर किचन टॉवेलनं चांगलं हे पुसून घेतलेलं आहे. तर जिथे काम असतं तिथे या गोष्टी म्हणजे काय करायला हरकत नाहीत. कढई चांगली होती त्यामुळे मी ती पुन्हा घासून घेतली नाही. मसूर छान शिजलेला आहे. तर जो टोमॅटो त्यामध्ये टाकलेला ना असा तो जरा कुसकरून घ्यायचा, स्मॅश करून घ्यायचा. त्यामुळे काय होतं ना की छान आमटी होते. ते टोमॅटो असे वर तरंगत असेल ना तर कंटाळा येतो. आणि पर्सनली मला तरी ते कांदा लसूण टोमॅटो असं आमटीवर किंवा भाजीवर असं तरंगत असेल ना कसं तरीच होतं ते. त्यामुळे टोमॅटो वगैरे छान कुसकरून घ्यायचा. कांदा छान बारीक चिरून घेते. तर बऱ्याच लोकांना अख्खा मसूर खायला आवडतो. तर अगदी सोप्या पद्धतीने बनवता येतो. तर थोडं थोडं पप्पांना तिखट सुरू केलेलं आहे. तर कारण किती अळणी देणार त्यामुळे जरा प्रयत्न असतो. अगदी नेहमीसारखं नाही पण थोडं थोडं तिखट. तर कढईमध्ये तेल घातलेलं आहे. त्या साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि ब्रोकोलीचे असे तुरे काढून घेतलेले आहेत. तर हेल्दी टेस्टी असं बॅलन्स जेवण करण्याचा प्रयत्न असतो. तर अख्खा मसूर जो आहे तो साधारणतः तिखटच छान लागतो. तर यापूर्वी मी काय करायचे ना थोडं पप्पांसाठी बाजूला करायचे. पण आता म्हटलं ब्रोकोली हा पूर्ण फिक्काच आहे, त्याच्यामध्ये काही चटणी वगैरे किंवा असं मसाला वगैरे नाही घालून करणार. फक्त तो मी लसणाची फोडणी देऊन परतते. तर इथे पाणी उकळल्यानंतर त्यात थोडं मीठ घातलं आहे. मिठामध्ये ब्रोकोलीचे असे तुरे घातलेले आहेत. तर जे लोक वेट लॉस करतायत किंवा ज्यांना ब्रोकोलीचे पदार्थ खायला आवडतात पण काय रेसिपी करू समजत नाही त्यांनी या पद्धतीने एकदा असं नुसतं ब्रोकोली छान असा परतून खायचा, छान लागतो. तर त्याचा फ्लेवर काही वेगळा असा नसतो, आपला फ्लॉवर असतो ना सेम तसाच. पण पौष्टिक गुणधर्म जे आहेत त्यामध्ये खूप छान आहेत, बेनिफिट चांगले आहेत, अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज असते. त्यामुळे शक्यतो पप्पांना देण्याचा प्रयत्न असतो तो. तर मधल्या कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेला जो कांदा आहे तो घातलेला आहे. इथे लसणाचे एक 4-5 पाकळ्या फक्त सोलून घेते. तर वेळ असेल तर लसूण सोलून वगैरे घेतलेला असतो आणि आलं लसूणची पेस्ट तयार आहेच. तर आपलं जे भारतीय जेवण आहे ना त्याचे मसाले पदार्थ आहेत किंवा हे जे जेवणामध्ये बॅलन्स असतो ना त्यामुळे खरंच खूप फायदा होतो शरीराला. तर हळद असेल, हे लसूण वगैरे असेल, त्या प्रत्येकाचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. मसाल्याचे पदार्थ आले त्यामध्ये. तिकडे तवा ठेवलेला आहे. तर तुमच्या आणखी काही रिक्वेस्ट असतील ना मला तुम्ही नक्की सांगू शकता. सध्या खरंच माझी जरी इच्छा असेल ना बऱ्याच गोष्टी जमत नाही आहेत मला मान्य आहे, फक्त गॅप पडायला नको म्हणून मी माझं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर हे फक्त किचनच्या समोर उभी असते आणि त्यामुळे ते मी शूट करते. कारण त्यातून तुम्हाला बऱ्याच रेसिपीज बघता येतील, शिकता येतील. तर जागच्या जागी लगेचच सगळा कचरा आवरला किंवा भांडी ठेवली ना अजिबात पसारा पडत नाही. तर आज माझं मन जास्त यासाठी आनंदी होतं कारण ओट्यावर असं भांडी वगैरे नव्हती. तर कांदा चांगला परतला, रंग बदलला की त्यामध्ये थोडीशी आलं लसूण पेस्ट घालते. तर जितके पदार्थ प्रसिद्ध असतात म्हणजे एखाद्या रेसिपी वगैरे, तर अख्खा मसूर हा कोल्हापूरचा प्रसिद्धच आहे. तर बऱ्याच लोकांना असं म्हणजे असं वाटतं की काहीतरी वेगळी रेसिपी असेल, काही नाही. फक्त लसूण वगैरे जे ठेचून घालतो ते न घालता यामध्ये लसूण, आलं आणि हिरवी मिरची असते ना त्याचा असा ठेचा घालतात. तर पप्पांमुळे शक्यतो हिरवी मिरची वापरत नाही म्हणून इथे मी आलं लसूण घातलेलं आहे, बारीक चिरून कांदा घातलेला आहे आणि यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घालते. तर कोल्हापुरी चटणीचं एक वैशिष्ट्य असं आहे ना की जास्त कुठलेच मसाले विसाले घालायची गरज नाही आहे. ही फक्त एक चटणी ना ऑल इन वन असं म्हटलं तरी चालेल. रंग छान येतो, चव छान येते. अगदी फक्त कांदा टोमॅटो घालून जर एखादी भाजी परतली आणि त्यामध्ये हा मसाला म्हणजे चटणी घातली ना छान चव लागते. भाकरी भातासोबत जरासं तेल कांदा आणि ही चटणी घेतली ना तर भाजी आणि आमटीची देखील गरज नाही. तर हे बघा, आलं लसूण पेस्ट घातली, थोडे हळद घातली, कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घातली, छान परतलं, त्यामध्ये शिजवून घेतलेला मसूर घातला
तर मसूरमध्ये मी आधीच टोमॅटो टाकलेला, तुम्ही टोमॅटो बारीक चिरून, काही काही लोक किसून वगैरे घालतात यामध्ये, पण ही पद्धत सोपी साधी आणि टेस्टी आहे। या पद्धतीने एकदा अख्खा मसूर करून बघा। तर खूप पातळ असा करायचा नाही, छान असा गुरगुरीत म्हणजे धबधबीत आम्ही म्हणतो असा एक रस भाजी कसं जाडसर करायचं आहे। तर भाकरी, चपाती, रोटी, नान, भात, जिरा राईस कशाबरोबर पण छान लागतं हे। तर आमच्याकडे अख्खा मसूर हा सारखा वरच्यावर असतो, त्यामुळे काय वेगळं विशेष असं नाही। तर इकडे मसूर झालेला आहे तयार, तिकडे ब्रोकोली शिजवून घेतलेला आहे। तर ब्रोकोली शिजवताना 80% शिजवून घ्यायचा, 100% शिजवायचं नाही, कारण नंतर वाफेवर तो छान असा शिजला जातो आणि थोडं त्याच्यामध्ये असा करकरीतपणा राहिला पाहिजे। खूप शिजला ना तर ते मग वेगळं होतं, ते बुळबुळीतपणा येतो त्याला आणि मी इच्छा होत नाही खायची। तर पटकनी ते चपाती करून घेणार आहे, तर एक 2-3 चपाती बस होतात, कारण पप्पा काही चपाती खात नाहीत, पप्पांसाठी भाकरी बनवेन। तर रोज सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत नाश्ता काय, स्वयंपाक काय, खायचं काय, चहाबरोबर काय, स्नॅक्स काय, याच्यात जास्त वेळ जातो। पण या गोष्टी कशा मॅनेज करते किंवा हे केव्हा ठरवते हा तुम्हा लोकांना पडलेला प्रश्न आहे। तर मी किती वाजता उठते किंवा माझं मॅनेजमेंट कसं असतं, कशा सगळ्या गोष्टी ठरवते, सगळं कसं हे असतं, ते मी एकदा डिटेल शेअर करेन। तर अगदी पहाटे उठल्यापासून ते झोपेपर्यंत अगदी टप्प्यांमध्ये मी नक्की अगदी डिटेलमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करेन। तर जे माझं डेली रुटीन आहे म्हणजे माझी दिनचर्या आहे खरीखुरी, अगदी उठल्यापासून ते झोपेपर्यंत कसं काम असतं, मेडिकलला कधी जाते, मेडिकलमधलं माझं रुटीन कसं असतं, आणि आधी यापूर्वी मी बऱ्याच वेळेस रुटीन शेअर केलेलं आहे। जर तुम्ही जुने व्हिडिओ बघितले नसतील ना, एकदा नक्की बघा, तुमच्या लक्षात येईल। पण पुन्हा मी नव्याने सुरुवात करेन, कारण आत्ता सध्या म्हणजे घरी ज्यावेळेस एखादं आजारी म्हणजे कॅन्सर पेशंट वगैरे असेल, तर अशा वेळेस कसं रुटीन असतं, या सगळ्या गोष्टी मॅनेज करून बाहेर म्हणजे व्यवसायामध्ये कसं लक्ष असतं, तर त्याच्यावर परिणाम करू द्यायचा नसतो। तर माझं पर्सनल प्रोफेशनल दोन्ही आयुष्य मी कसं बॅलन्स करते हे नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन। तर चपाती लाटून घेतलेली आहे। तर माझं प्लॅनिंग तेच सुरू होतं की पप्पांचे रेडिएशन्स आणि किमो कम्प्लीट झालं ना, तर एक त्यांच्यासाठी रिवॉर्ड किंवा एक आनंद म्हणून आमच्याकडे आमच्यामध्ये अशी पद्धत असते की कोणतंही काम ज्यावेळेस पूर्ण होतं तर आनंदाप्रित्यर्थ आम्ही उपकार स्तुती म्हणजे त्या परमेश्वराचे आभार मानून एक आनंदाप्रित्यर्थ प्रीतिभोजन म्हणजे काहीतरी असं जेवण वगैरे बनवून स्वयंपाक वगैरे करून आणि प्रार्थना करून देवाचे आभार मानून सगळ्यांच्यासोबत एक साक्षी शेअर करत असतो। तर यावेळेस अशी माझी खरंच खूप इच्छा आहे, कारण आमच्या आयुष्यामध्ये हे 2 वेळा अनुभव आलेले आहेत, याला निव्वळ योगायोग तर म्हणता येणार नाही, काय देवाची इच्छा आहे आम्हाला माहीत नाही। पण असो कधीकधी काही वाईट गोष्टी ज्या आयुष्यामध्ये येतात त्यातून काहीतरी चांगलं शिकायला भेटतं, अनुभवायला भेटतं। तर दुःख कसं असतं येत राहणार, पण कायमचं दुःख संपण्यासाठी काहीतरी परमेश्वराची इच्छा असेल असं अनुभव केला। तर मी मम्मीसोबत ते शेअर करत होते की यावेळेस इच्छा आहे की पप्पांना काहीतरी सरप्राईज प्लॅन म्हणजे असं बफेट वगैरे अशी पद्धत असते ना, वेगवेगळे असे पदार्थ करायचे, टेबल छान सजवायचं आणि पप्पांसाठी एक छान असं काहीतरी वेलकमिंग किंवा काहीतरी करायचं आहे त्यांच्यासाठी। तर बघू आता जवळपास 9 रेडिएशन्स आणि किमो राहिलेले आहेत, आत्ता इतके दिवस संपले तेही दिवस जातील। तर त्या साईडला ना मी 4 अंडी उकडायला ठेवलेली आहेत, कारण कुठेतरी या धावपळीच्या ह्याच्यामध्ये ना स्वतःकडे माझं अजिबात लक्ष नाही आहे। तर मध्यंतरी एकसारखे फास्टिंग्स वगैरे सुरू होते आणि त्याच्यानंतर ही पप्पांची धावपळ आणि ज्यावेळेस आपल्या घराचा जो मनका म्हणू शकता तुम्ही आधार, तर आपला म्हणजे आमच्यासाठी आमच्या पप्पात सगळं काही आहेत आणि त्याच्यानंतर म्हणजे लग्न झाल्यानंतर ती फॅमिली जुडलेली आहे। पण लहानपणापासून बघायला गेलं तर अगदी मोजकी फॅमिली आणि आम्ही 5 जण एकमेकांसाठी असं आमचं विश्व, आणि त्यामुळे पप्पांना किंवा मम्मीला काही झालं ना इतकं मन भरून येतं, आणि त्यामुळे मी तो डिटेल अजून तुमच्याशी बोलतच नाही आहे, कारण मला माहिती आहे की मला कुठेतरी भावनांना आवर घालणं थोडं कठीण होईल। तर फक्त त्यावेळेस एकच प्रार्थना होती की परमेश्वरा हे प्रभू येशू आमच्या बापाला आमच्यासाठी जिवंत देव, कारण त्यांच्याशिवाय आम्हाला कोणी नाही आहे। आणि खरंच करते धरती आणि एक आपला पाठीचा कणा मोडल्यानंतर कशी अवस्था होते ना, तसंच जाणवलं। फक्त कामासाठी वगैरे नाही पण एक ते एक रिलेशन वेगळं असतं। तर देवबापाला आमची दया आहे आणि त्यामुळेच पप्पांना त्यांनी व्यवस्थित ठेवलेलं आहे। तर या सगळ्या धावपळीत ना कुठेतरी स्वतःकडे दुर्लक्ष झालं, आधीच माझं रुटीन इतकं बिझी आणि त्यात ही धावपळ। पण असो जितके पण वाईट प्रसंग येतील, जितके पण परीक्षा येतील, आयुष्यभर काय असं राहणार नाही हा माझा विश्वास आहे। तर जे लोक बघतायत त्या तुम्ही देखील चांगलं सहकार्य करा,
आणि प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. कारण मी जसं सांगितलं, आयुष्यात एकदा सवय लागली ना तसे आयुष्य जगायची, तर तेच कुठेतरी आपलं म्हणजे आयुष्य बनून जातं. तर मी कधीच असं म्हणत नाही की मला आयुष्यभर असंच धावपळ करत राहायचं आहे. आयुष्य जगायचं देखील आहे, इतरांसाठी काहीतरी करायचं आहे. तर हे बघा, भाकरी कशी मस्त टमटमीत फुगले, तिकडे अंडी उकडायला ठेवलेत, कारण प्रोटीनचं सोर्स वगैरे काहीच जात नाही. बरं, आणि इतके महिने जवळपास घरी अंडी वगैरे बनवलीच नव्हती, कारण पप्पा तर खातच नाहीत. शेषांची इकडे जास्त ड्युटी नसते, त्यामुळे काय होतं की कोण नसेल तर मग आपलं असं होतं ना की चला आपल्याला काही चालतं. तर आमच्याकडे रोज व्यवस्थित सगळं स्वयंपाक असतो, म्हणजे भाकरी असते, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात, आमटी असते, नॉनव्हेज वगैरे सगळं असतं. बरेच लोक आहेत की ज्यांना हे देखील भेटत नाही, पण जर आपल्याकडे आहे तर स्वतःची काळजी घेणं खरंच खूप गरजेचं आहे. कारण कुठेतरी इतरांची काळजी घेता घेता स्वतःकडे दुर्लक्ष हे पण चुकीचं आहे. तर हे बघा, तो ब्रोकोली छान वाफवून घेतला होता, म्हणजे शिजवून घेतला होता, त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे. त्याच्याचे बारीक तुकडे करून घेतलेत, खूपही बारीक नाही, थोडे थोडे. आणि लसूण छान कट केला बारीक बारीक, थोडंसं तेल घातलं, तेलात लसूण परतला आणि त्यामध्ये हा ब्रोकोली घातलेला आहे, तो छान असा परतून घ्यायचा. तर याला ब्रोकोली स्टर फ्राय असंही म्हणतात. तर खूप फॅन्सी जरी नावाने डिशेस असले ना, तर अगदी ते गावठी पद्धतीचे साधेच असतात खरं तर. पण ते जसं त्यांचं प्रेझेंटेशन असतं, जसं त्यांचं नाव असतं, त्यामुळे आपल्याला काहीतरी वेगळं वाटतं. तर चपाती आणि भाकरी छोट्या त्या हॉटपॉटमध्ये ठेवते, म्हणजे ते सुकणार वगैरे नाही. कारण हे जवळपास मी 9:30 दरम्यान वगैरे बनवते. तर मेडिकलला किती वाजता जाते आणि त्याच्या आधी मेडिकलमधून किती वाजता येते, माझं मेडिकलचं रुटीन कसं असतं, मेडिकल शॉपचं, हे देखील नक्की नक्की शेअर करेन. तर ज्या लोकांना माहीत नाही आहे तर मी पुन्हा एकदा सांगते, मी एक फार्मासिस्ट आहे, माझं मेडिकल शॉप आहे, म्हणजे फार्मसी आहे. आणि एक लेडीज असून एक बिझनेस चालवणं हे खरंच थोडं म्हणजे एक जेंट्सपेक्षा किंवा पुरुषापेक्षा थोडं कठीण पडतं. कारण स्त्रियांना घरातल्या आणि बाहेरच्या जबाबदाऱ्या सांभाळताना खूप खरंच तारेवरची कसरत करावी लागते. आणि मी स्वतःला कधी श्रेय देत नाही, तर त्या यशूच्या नावाला धन्यवाद, कारण हे सगळं करत असताना तो तितकं मला सामर्थ्य पुरवतो. आणि म्हणूनच मी इतकी म्हणजे धावत पळत सगळी कामं करत असते. जरी थकवा आला तरी कसं आहे ना की मी स्वतःला फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न करते. तर हे काय मी माझं मोठेपण किंवा मी हे करते मी ते करते या असं नाही सांगत आहे, पण जे आहे तुम्ही पण बघताय, तुम्हाला देखील दिसत आहे. तर फक्त ज्या स्त्रिया बाहेरचे कामं करून घरचं करतात त्यांची धगधग होते, तर इतरांचं आयुष्य बघितल्यानंतर मग आपल्याला कुठेतरी वाटतं का अरे नाही, आपल्यासारख्या कित्येक तरी स्त्रिया आहेत, तर प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रेरणा भेटायला पाहिजे. त्यासाठी मी हे माझा अनुभव शेअर करत असते. तर असो, आजचा व्हिडिओ, आजच्या रेसिपीज कशा वाटल्या नक्की कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका. भेटूया नव्या ब्लॉगसह, तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा, माझे नवे जुने आदले मधले सगळे व्हिडिओ बघत रहा. स्टे कनेक्टेड, स्टे हेल्दी, स्टे हॅपी. गॉड ब्लेस यू ऑल. येशूच्या नावाला धन्यवाद. बाय बाय.